विठ्ठलवाडी येथील ऍपल बारवर अतिरिक्त आयुक्तांच्या टीमची धाड पडली आहे. यावेळी बारबाला आणि मॅनेजरसह 14 जणांना अटक करण्यात आली. मटका आणि जुगाराचा धंदा चालवणाऱ्या मालकाकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागानं रंगेहात अटक केल्याची घटना ताजी असताना शहरात नियम आणि कायदा धाब्यावर बसून राजरोसपणे सुरू असलेल्या ऍपल बारवर अतिरिक्त आयुक्तांच्या टीमनं धाड टाकून बारबाला आणि मॅनेजरसह 14 जणांना अटक केली. त्याच रात्री इतरही बारवर धाडी टाकण्यात आल्या. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या डान्स बारमध्ये अश्लील नृत्य बारबाला करत असतात. यामुळे सर्व नियम धाब्यावर बसून इतरही डान्स बार सुरू आहेत, त्यावर पोलीस कारवाई करणार का असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. श्रीराम चौकामध्ये ऍपल बार आहे, त्या ठिकाणी नियमबाह्य वर्तन केले जाते अशी तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे PSI साळवे व आमचे वरिष्ठ अधिकारी अप्पर पोलीस आयुक्त यांनी पाठवलेले अधिकारी डांबरे साहेब व प्रकाश पाटील साहेब व त्यांचा स्टाफ असे मिळून आम्ही रात्री 1:15 सुमारास श्रीराम चौकातील ऍपल बार चेक केला असता त्या ठिकाणी अश्लील नृत्य करताना तिथल्या सिंगर मिळून आल्या म्हणून त्यांच्यावर रात्री कारवाई करण्यात आली. रेकॉर्ड किती जण होते? सिंगर, वेटर आणि मॅनेजर, कर्मचारी असे मिळून 14 जणांच्यावर कारवाई करण्यात आली. सर, या बारवर अनेकदा कारवाई करण्यात आली, पुढील कारण काय करणार आहे? आम्ही त्याचं लायसन्स कॅन्सल करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहोत. सर, कारवाई आपले विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याने करता बाहेरून पोलिसांनी केली? नाही, आमचे पण पोलीस होते, PSI साळवे, समीर गायकवाड, हेड कॉन्स्टेबल पालवे आणि इतर पोलीस होते आणि बाहेरचे पण होते. ही इन्फॉर्मेशन दोन्हीकडे मिळेल, त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूनी कारवाईसाठी एकत्र गेलो आणि कारवाई करण्यात आली. सर, आरोपींना आता अटक केली आहे, बेलेबल ऑफिस असल्यामुळे जामीन सोडलेला आहे, पुढील कारवाई करत आहोत. सर, त्याच्या बाजूला पण 2-3 बार आहे त्याच्याविषयी? तेही बार चेक केले, त्या ठिकाणी काही गैरकायदेशीर रात्री मिळून आलं नाही, ह्या एकाच बारमध्ये मिळून आलं म्हणून ह्याच्यावर कारवाई करण्यात आली. कुठल्या कायद्याअंतर्गत कारवाई? भारतीय दंडविधान संहिता कलम 294-34 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33(1) प्रमाणे कारवाई करण्यात आली.